आठ वर्षापूर्वी बोलला होता तू केक इंटरव्ह्यू मध्ये सोबत असशील असनंद असू याला आपण म्हणू शकतो का माझ्यावर बघ वहिनी होत्या वहिनी स्वतः त्यांच्या आणि वहिनीला कुठेतरी दादाने शब्द दिला होता आठ वर्षापूर्वी की एक दिवस इंटरव्ह्यू नक्की होईल <laughs> आणि नमस्कार आपण पाहताय बिग न्यूज मराठी मी मुंबईतील चुना भट्टी या विभागात आहे इथे येण्याचं कारण म्हणजे सध्याचा हा काळ म्हटलं तर सोशल मीडिया आजची युवा पिढी पाहिली तर कुठेतरी इंस्टाग्राम असेल रील असेल याची दिवानी आणि माझ्याबरोबर असाच एक इंस्टाग्राम स्टार आहे ज्याचं नाव आहे किरण पास्ते खास बिग न्यूजची टीम त्यांना भेटायसाठी आणि त्यांच्यापासून कुठेतरी जाणून घेण्यासाठी इथे आली आहे किरण पास्ते यांच्याबद्दल सांगायचं झालं ते एक असा मराठी चेहरा चुनाभट्टी या विभागातला एक सर्वसामान्य चेहरा आणि आज त्याचे हजारो लाखो असे फॉलोअर्स असतील लोक त्याला कमेंट करत आहेत लाईक करत आहेत आणि त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरचं कुठेतरी कौतुक होतं आहे रीलचे व्हिडिओ पाहिले तर जवळपास पंचवीस सेकंड ते वीस सेकंड ते, ते पंधरा सेकंडचे व्हिडिओ या पंचवीस सेकंड ते वीस सेकंडमध्ये कुठेतरी शब्दाची चमत्कृती असेल कुठेतरी एक विनोद असेल तो करून लोकांना कुठेतरी आकर्षक करत असतो आणि माझ्या पाठी हा विभाग पाहिला तर असा एक चुनाभट्टीचा असा स्लम एरिया आणि त्यातला हा कारण आजच्या जगात पाहिलं नंतर कुठेतरी फैजू असेल रियाज असेल अशा लोकांचे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात पण एक मराठमोळा चेहरा माझ्यासोबत आहे किरण पासते सर्वप्रथम बिग न्यूज मराठीमध्ये किरण मी तुझं मनापासून स्वागत करतो आज लोक एवढी चांगली प्रतिक्रिया देत आहेत बाहेर फिरतो एक सेलिब्रिटीसारखं कुठेतरी फील वाटतं की नाही नाही पण मला हाच तुला प्रश्न विचारतो विचारायचा होता की नेमकी काय फिलिंग आहे लोक कमेंट करत आहेत तुझ्या प्रोफाईलवर येऊन लोक तुझे व्हिडिओ शेअर करतात लाईक करतात त्या सर्व लोकांना बिग न्यूज मराठीच्या माध्यमातून काय संदेश दे खूप चांगलं वाटतं जेव्हा आपण एखादी व्हिडिओ बनवतो आणि आपल्यावर कमेंट येतात हसायचे जेव्हा इमोज येतात खूप चांगलं वाटतं आपण जे व्हिडिओ बनवते सार्थक झाल्यासारखं वाटतं आज आ, एक वर्षापूर्वी स्टार्ट केलेलं मी आज त्याला झाली एक वर्षभर वर्ष बरोबर लॉकडाऊनमध्येच चालू केलेलं आज बरोबर एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे आणि काहीतरी झाल्यासारखं वाटतंय हो काहीतरी सक्सेस झाले थोडंफार नाही पण झालंय माझ्याबरोबर किरणच्या पत्नी देखील आहेत त्यांचे व्हिडिओ जर पाहिले एक अशी पत्नी जी घरातही साथ देते आणि व्हिडिओमध्ये देखील त्याला साथ देते आपले पतीश्री अशा प्रकारचे व्हिडिओ करतायत आणि लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल मनात काय वाटतं एकदम भारी वाटत थोडक्यात काय सांगा थोडक्यात काय आठ वर्षापूर्वी बोललो होतो केक मध्ये तर सोबत असशील कुठेतरी आनंद असू याला आपण म्हणू शकतो का माझ्या बघ वहिनी होत्या वहिनी स्वतः त्यांच्या आणि वहिनीला कुठेतरी दादाने शब्द दिला होता आठ वर्षापैकी की एक दिवस इंटरव्ह्यू नक्की होईल आणि तो इंटरव्ह्यू घेण्याचं नशीब हे मला लाभलं हे माझं भाग्य किरण अजून एक प्रश्न तुला हाच आहे येत्या काळामध्ये काय असेल ध्येय आणि अजून कशा प्रकारचे व्हिडिओ तुझ्या प्रेक्षकांसाठी आहेत युट्यूबवर पण होतंय आपलं हळूहळू साडेतीन हजार झाले सबस्क्रायबर इंटर करण्याचा प्रयत्न करेन हळूहळू Uh, मध्ये आपला सला हवे हो दे आलेलो आपला काय ते लावले तो लाव व्हिडिओ मध्ये व्हिडिओमध्ये दोन वेळा टी व्हीवर येऊन गेलो आहे ते बरं वाटलं खूप uh, मित्रांनी शेअर केलेलं व्हिडिओ uh, आई आईवडिलांनी फर्स्ट टाइम टी व्हीवर बघितलेलं खूप बरं वाटलं त्यावेळी हळू पुढे इंटर करेन इंटरटेनमेंट करेन लोकांना माझ्याबरोबर <laughs> जर पाहिलं हे जी युवा पिढी ते उभी आहे ही सर्व इकडचे स्थानिकच मुलं आहेत आणि किरणचे जेव्हा व्हिडिओ असतात त्या किरणच्या व्हिडिओचे हे खरे साथीदार हे पडद्यामागचे कलाकाराला आपण म्हणू शकतो किरणचे जेवढे व्हिडिओ आहेत त्याचं एडिटिंग असेल त्याच्या मागचा आवाज असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी साथ देणारे हे किरणचे सव म्हणजे जे काही बालमित्र असतील सवंगडी कारण एखादा व्यक्ती जेव्हा मोठा होतो त्याच्या मागे उभे असते ती त्याची पत्नी त्याच्या मागे उभे असतात त्याचे खरे मित्र एक असा संदेश मी तुम्हाला माझ्या बिग न्यूजच्या माध्यमातून देऊ शकतो हा होता माझ्यासमोर किरण पास्ते याच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी मी बिग न्यूज मराठीच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी मुंबईवरून कॅमेरा पर्सन रोहित सरबत शशिकांत गोसावी बिग न्यूज मराठी